आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांदशी रदवाडात खासदार हुक्केरी यांचे दुर्लक्ष, आमदार जोल्ले यांनी घेतला पुढाकार. गेल्या अनेक वर्षापासून चांदशी रदवाड्यातील दलित समाजाची समाजभवनाची मागणी होती, मात्र खासदार प्रकाश हुक्केरी यांचे दुर्लक्ष होते. मात्र आता आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी या प्रश्नी पुढाकार घेतला आहे. निप्पाणी तालुक्यातील चांदशी रदवाड्यातील दलित समाजाची सुसज्ज असे डॉक्टर आंबेडकर समुदाय भवन अशी गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती, मात्र या मागणीकडे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दुर्लक्ष केलं. मात्र या प्रश्नी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्याकडे मागणी करताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत समुदाय भवन मंजूर केले. भरघोस निधीसाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे विकासरत्न म्हणून पदवी घेतलेल्या खासदार हुक्केरी यांनी जे जमले नाही ते आमदार सौ जोल्ले यांनी तात्काळ करून दाखवले अशी चर्चा समाजातून होत आहे. यावेळी उत्तम कांबळे, संदीप शिंगे, अंकुश कांबळे यांच्यासह समाजातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी चांद शिरदवाडहून शिवाजी भोरे. दलित वस्तीमध्ये किंवा दलित समाजाची एक गेल्या 30 ते 35 वर्षापासून एक इच्छा होती की इथं चांगला असं सुसज्ज इमारत आंबेडकर भवन म्हणून निर्माण व्हावं, पण गेल्या बऱ्याच वर्षापासून ते पेंडिंग होतं. आणि इथं निप्पाणी मतदारसंघामध्ये जोल्ले वहिनी आमदार झाल्यानंतर इथल्या समाजाने आम्ही सर्वांनी जाऊन त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्याचं लगेच तिने त्याच्यावर ॲक्शन घेऊन इथं 12 लाख रुपयाचं एक सुसज्ज असं समुदाय भवनाची निर्मिती त्यांच्या हातून झालेली आहे. याबद्दल मी प्रथम ह्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले ज्योतिप्रसाद जोल्ले यांचं मी आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे इथं दलित वस्तीमध्ये आता 2 मोठमोठ्या गल्ली अशा प्युअर ब्लॉकसाठी जवळजवळ 50 ते 55 लाख रुपयेचा फंड त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या समोर असणाऱ्या दोन्ही गल्ल्या आता दोन्ही तयार आहेत प्युअर ब्लॉक घालून. एकदम असं मस्तपैकी दोन्ही गल्ल्या इथं सुसज्ज आणि एकदम गावाच्या सौंदर्यात भर घालण्यासारख्या गल्ल्या दोन्ही तयार आहेत. याबद्दल इथं ह्याच्यानंतर ह्याच्या मागल्या साईडला एक दलित वस्तीमध्ये ही जी इमारत अंगणवाडीसाठी इमारतीसाठी 9,16,000 रुपयेचा फंड त्यांनी दिलेला आहे. त्याचाही स्लॅब भरणीचा कार्यक्रम आज आहे. याबद्दल मी वहिनींचं दलित समाजाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि मी त्याचं एकदम हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांचं आभारही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दलित वस्तीमध्ये शुद्ध पाणी पिण्यासाठी म्हणून एक आरओ फिल्टर तिने इथं बसवलेला आहे. त्याचा एक 2-4 दिवसात तोही त्याचाही उद्घाटन समारंभ संपन्न होईल. याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वहिनींचं दलित समाजाच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं गावामध्ये एक सुसज्ज असं आंबेडकर भवन गावच्या वैभवात भर घालण्यासारखं त्यांनी निर्माण केलं. याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा पुनश्च आभार मानतो.